हरिओ, माझं नाव सुजित सिंह चव्हाण, खारेगाव उपासना केंद्र. माझा अनुभव हा 2016 आहे माझ्या मुलीचा, ज्यावेळी ती 1 वर्षाची होती. 26 फेब्रुवारी 2016 साली माझ्या मुलीला असेच जुलाब चालू झाले होते. तिला डॉक्टरकडे आम्ही घेऊन गेलो होतो. डॉक्टरने तिला ग्लुकोज पाणी वगैरे दिलं आणि सांगितलं की 1-2 दिवस हे असंच चालू राहणार आहे. तर आम्ही तिला दवा देतच होतो. आम्ही तिला गुलाब ती खात पीत वगैरे जे काही खात होती ते सर्व ती बाहेरच काढत होती. त्यानंतर 2-3 दिवस असेच निघून गेले, तरीही तिला म्हणजे काही जुलाबणं कमी होत नव्हतं. आणि असंच 28 फेब्रुवारीला तिला जी दुपारी झोपली ती पुन्हा ती उठलीच नाही, म्हणजे ती पूर्ण अनकॉन्शियस झाली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तर त्यांनी सांगितलं आपण ॲडमिट करून घेऊया. जेव्हा डॉक्टरांनी पाहिलं तर डॉक्टर म्हणाले की ही पूर्ण अनकॉन्शियस आहे, हिची सोडियम लेवल 199 गेलेली आहे आणि हिची आम्ही काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. त्यावेळी गुरुवार होता, गुरुवारी रात्री बापूंचं प्रवचन चालू होतं त्यावेळेस, त्यामुळे आम्ही इन्फॉर्म करू शकलो नाही की आमच्या मुलीला ॲडमिट केलं वगैरे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी आम्ही दत्त क्लिनिकमध्ये मिलिंदचे कासलेंना कॉल केला. मी सांगितलं असं असं ॲडमिट केलेलं आहे. ते म्हणले ठीक आहे, आपण डॉक्टरांमार्फत आतमध्ये दादांना विचारूया की काय करायचं. तर आतमध्ये विचारल्यानंतर दादांनी सांगितलं की जिथे तिची ट्रीटमेंट चालू आहे तशी चालू राहू द्या आणि होईल पुढे फरक पडेल. त्यामुळे ट्रीटमेंट चालूच होती. तिचं 1-2 दिवसांनी तिचं CT स्कॅन केलं, MRI केला, तरी पण ती म्हणजे आम्हाला ओळखत नव्हती वगैरे. ती शुद्धीवर आली आणि आम्हाला अजिबात ती ओळखत नव्हती वगैरे. हे बाबा आहेत किंवा ही आई आहे वगैरे. पण तरी पण दादांनी सांगितलं होतं ट्रीटमेंट तिथेच घ्यायची, तशीच ट्रीटमेंट चालू होती. 4-5 दिवस होऊन गेले. आमचे नातेवाईक होते, नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हॉस्पिटल बदला जर फरक पडत नसेल. पण एक विश्वास होता की आपल्याला दादांनी सांगितलं इथेच ट्रीटमेंट घ्यायचं, मग आपण इथेच ट्रीटमेंट घेऊया. तशीच चालू 10-12 दिवस झाले वगैरे. आणि हळूहळू म्हणजे ती म्हणजे 14 दिवसांनी तिला डिस्चार्ज दिला. मग तिची परिस्थिती अशी होती की ती 1 वर्ष 2 महिन्याची मुलगी असून ती 3 महिन्याच्या वयात जसं बाळ बिहेव करतं तसं होतं ते. म्हणजे 3 महिन्याने बाळाच्या ज्या ॲक्टिव्हिटी चालतात, 3 महिन्याचं बाळ जेव्हा छोटं असतं घरी त्या ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं कसं आहे की हळूहळू हिची इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. काही मुलं 1 आठवडा घेतात, काही महिने 1 महिना घेतात काही मुलं. ते डिपेंड ऑन की ती कशी प्रोग्रेस करेल वगैरे. फाईल घेऊन मी दादांकडे गेलो दत्त क्लिनिकमध्ये वगैरे, फाईल दाखवली. दादांनी सांगितलं की तिला आणायचं नाही, म्हणून तिला नव्हतं घेऊन गेलो. मी एकटाच फाईल घेऊन गेलो होतो. फाईल बघितली आणि दादा बोलले ही 100% ह्याच्यातून बरी होईल. आणि डॉक्टरांनी 1 महिन्याची मुदत दिलेली. 1 आठवड्यामध्ये तिने पूर्ण ॲक्टिव्हिटीज व्यवस्थितपणे चालू केल्या. आणि त्यावेळेस पठण आमचं अखंड सुरू होतं. ती 100% रिकवर झाली. म्हणजे ती ज्या आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन जायचो ओंकार डॉक्टर, ते बोलले की 1 वर्ष आम्ही असंच पूर्ण बोलवतो. पण 3 महिन्यानंतर ते आजारी पडल्यापासून 3 महिन्यांनी म्हणजे जूनच्या नंतर सांगितलं की आता तुम्ही 1 वर्षाने मला असंच दाखवायला आणा, आता काय आणायची गरज नाही. ती पूर्णपणे 100% रिकवर झालेली आहे. आणि ह्या आजारामध्ये मुलं रिकवर शक्यतो 100% होत नाही, पण ती 100% रिकवर झाली. ही सर्व बापूंची कृपा. हा अनुभव माझा 2017 सालचा आहे. माझ्या आईचा अनुभव आहे. माझ्या आईच्या डाव्या हाताचं दुसरं बोट ह्याच्यामध्ये रक्तप्रवाह होत नव्हतं, म्हणजे रक्त थंड पडत होतं. पण आम्हाला हे माहीत नव्हतं. ही जानेवारी फेब्रुवारीची घटना आहे. त्यावेळी थंडी भरपूर असायची. त्यामुळे वाटायचं थंडीमुळे वगैरे भांडी वगैरे घासणे ह्या गोष्टीमुळे कदाचित बोट थंड पडत असेल. पण नंतर असं आम्ही एक माझे मेहुणे डॉक्टर आहेत त्यांना दाखवलं, तर ते म्हणले अरे ह्या बोटामध्ये रक्तप्रवाह होत नाही आहे आणि हे कशामुळे होतं हे आपल्याला दाखवावं लागेल. आणि रक्तप्रवाह असं न होणे म्हणजे हळूहळू हे बोट आहे हळूहळू पूर्ण शरीरात पण रक्तप्रवाह होत नाही अशा ह्या गोष्टी घडू शकतात. तर त्यांनी आम्हाला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जावं म्हणून सांगितलं. पण आम्ही बोललो की ज्युपिटर हॉस्पिटल जाण्याच्या आधी आपण दादांकडे जाणं गरजेचं आहे. मग आम्ही त्यांना दादांकडे गुरुवारी दादांकडे घेऊन गेलो आम्ही क्लिनिक दत्त क्लिनिकमध्ये. तर दादांनी पण ज्युपिटर हॉस्पिटलचं आपले एक बापू भक्त डॉक्टर आहेत, त्यांचं कार्ड दिलं आणि सांगितलं तुम्ही ह्या डॉक्टरांना दाखवा. त्या डॉक्टरांनी बघितलं आणि ते बोलले हो खरंच रक्तप्रवाह नाही होत आहे बोटामध्ये, तर आपण एक काम करूया आपण एक एंजिओग्राफी करून बघूया म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. तर एंजिओग्राफी वगैरे केली, त्यानंतर त्याच्या BP गोळ्या बदलल्या, त्यानंतर काही डॉक्टरांनी दवा दिली, त्यानुसार ते चालू राहिलं. माझे मेहुणे जे डॉक्टर होते ते म्हणाले होते की ह्या बोटामध्ये रक्तप्रवाह होत नाही, ते तसंच राहणार, पण आपण आता हा विचार करतो की इथून पुढे बॉडीमध्ये रक्तप्रवाह तसाच व्हावा म्हणून. तर 2-3-4 महिने झाल्यानंतर मला असं जाणवलं की आईचं जे बोट थंड पडायचं, एक जून जुलैमध्ये पाहिलं तर ते बोट गरम लागत होतं असं. म्हणलं हे गरम लागतंय म्हणजे ह्याच्यात रक्तप्रवाह होतो आहे की काय. मग मी माझ्या मेहुण्यांनाच बोललो हे बोट गरम लागतं. त्यांनी बघितलं, ते बोलले की शक्यतो रक्तप्रवाह नाही होत, मला वाटतं तुमच्या बापूने हा रक्तप्रवाह चालू केला असा. म्हणजे माझा बापू काहीही करू शकतो की बंद पडलेला रक्तप्रवाह चालू करण्याची शक्ती ही माझ्या बापूमध्ये आहे. हरिओम श्रीराम अंबरने.